मी बोलणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आणि चमत्कारामागील विज्ञान. खरं तर आपल्या एका स्टॉलवर काही लोकांनी ते याच्यातले काही प्रयोग पाहिले पण असतील. पण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबरोबर गेली 35 वर्ष मी या चळवळीत काम तेव्हापासून करतो आहे आणि आज खरं तर विज्ञान दिनानिमित्त तुम्हाला पहिल्यांदा हार्दिक सदिच्छा देतो महाराष्ट्र आनिसतर्फे. आणि आपला जो विषय आहे, खरं तर आज आपण समाजामध्ये जे पाहतो, आपण सगळेजण विज्ञानाची सृष्टी घेतो पण विज्ञानाची दृष्टी घेत नाही, विज्ञानाची करणी घेतो पण विज्ञानाची विचारसरणी घेत नाही. आणि ह्याच गोष्टीसाठी मी बोलणार आहे. खरं तर चमत्कारामागील विज्ञान. खरं तर ह्या जगामध्ये कधी चमत्कार घडले नव्हते, घडत नाही आणि घडणार पण नाही. जे काही चमत्कार आपल्याला सांगितले जातात त्याच्यामागं काय हातचालाकी आहे, काय रासायनिक क्रिया आहे किंवा काही तंत्र वापरलेलं आहे, अशा काही गोष्टी वापरून लोकांची फसवणूक केली जाते. आणि ती कशी पद्धतीने फसवणूक केली जाते ह्याच्यातले काही एक्सपेरिमेंट आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर काही गोष्टी आपण ह्या पण समजून घेणार आहोत की हे का केलं जातं काही वेळेला. तर बऱ्याच वेळा समाजामध्ये अशा पद्धतीची दिशाभूल करणारे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक बरेच जण असतात. तर पूर्वी खरं तर काही गोष्टींना अंधश्रद्धा म्हटलं जायचं, पण डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक कायदा पास केलेला आहे आणि त्या कायद्याचं नाव जादूटोणाविरोधी जो कायदा आहे त्याच्यामध्ये नरबळीपासून इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा ज्या आहेत त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी हा कायदा केलेला आहे. त्याच्यामुळं आता ह्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हटलं जात नाही, ह्या गोष्टींना गुन्हा म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या बाईच्या अंगात येऊन जर कोणी चापकाचे फटकारे मारत असेल, तिला झाडाला उलटं टांगत असेल, मिरचीची धुरी देत असेल, अजून काही तिला त्रास दिला जात असेल, तर हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीला 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंची शिक्षा होऊ शकते आणि 5,000 पासून 50,000 रुपयांचा दंडदेखील होऊ शकतो. आता ही शासन मान्य आहे की काय काय गोष्टी ह्या अंधश्रद्धा नाही, त्या आता कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे एखाद्या मंत्राला विषारी साप चावलेला आहे आणि त्याच्यावर कोणी मंत्र टाकला, खरं तर औषधोपचार करण्यापासून रोखलं, तर हा कायद्याने गुन्हा आहे. बऱ्याच वेळा असे लोकांना असं वाटतं जर आम्ही कोणी हात जोडले, खरं तर देवाधर्माच्या बाबत आनिसं पूर्णपणे तटस्थ आहेत. ते कोणालाही सर्वांना उपासनेचं स्वातंत्र्य आहे आणि जे संविधानाने आपल्याला दिलेलं आहे त्यामुळं ते संविधानाचं स्वातंत्र्य आनिसं पण मान्य करते. मुद्दा हा आहे की देवाधर्माच्या नावाखाली जेव्हा लोकांची लुबाडणूक फसवणूक होती त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोकांना असं म्हणते की तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा, आणि जेव्हा तुम्ही चिकित्सक बनाल, विचार कराल, त्यावेळेला तुम्हाला ह्याच्यातला फोलपणा कळेल. खरं तर काही वेळेला सुडोसायन्स नावाच्या खाली पण असे वेगळ्या प्रकारची फसवणूक होती. त्याला फक्त भगवे ड्रेसच घातले पाहिजे असं काही नाही, सूट बूट टाय घातलेले लोक देखील आपल्याला फसवून जातात आणि आपल्याला कळत नाही. त्याच्यातला एक प्रकार आम्ही करणार आहोत. खरं तर आज आम्हाला एक स्टॉल मिळाला होता आणि त्या स्टॉलवर ज्ञानप्रबोधिनीचे 2 आमचे विद्यार्थी होते. त्या विद्यार्थ्यांनी हा प्रयोग करून दाखवला. ये तू इकडं, आपण हा प्रयोग सर्वांसमोर परत एकदा करूया. आणि हा ही गोष्ट बऱ्याच ठिकाणी केली गेली. काय केली गेली तर आपल्याकडं मिड ब्रेन ॲक्टिवेशन अशा नावाचं एक सुडो सायन्स पसरवलं गेलं. लोकांना असं सांगितलं गेलं की आपल्या ब्रेनमध्ये असा एक भाग असतो आणि तो ॲक्टिवेट करता येतो आणि तो ॲक्टिवेट केल्यानंतर माणसाला भरपूर, मग बऱ्याच पालकांनी आपल्या मुलांना 10-10, 15-15 हजार रुपये भरून त्या कोर्सला पाठवलं. आणि त्या कोर्समध्ये काय शिकवलं गेलं की हा मुलगा डोळ्याला पट्टी बांधून अंधारात सगळ्या गोष्टी पाहू शकतो, वाचू शकतो. आणि तो प्रयोग कसा करतात ते आपण पाहणार आहोत. तू ये पुढं, तुझं नाव काय म्हटलं? दर्श. हां, दर्श. दर्श आलेला आहे. दर्शच्या आपण कपाळाला, आपल्या डोळ्याला ही पट्टी बांधणार आहोत. बांध बरं पट्टी ही. आणि त्याच्यानंतर तुमच्यापैकी पण 2-3 जण या पुढं, जस्ट या. हां, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे बॉल आहेत. दर्श इथं पुढं उभा राहील. पुढं आहे दर्श. आणि दर्शला कोणत्याही रंगाचा बॉल तुम्ही दिला तर दर्श त्या स्पर्श करेल, वास घेईल आणि कोणत्या रंगाचा बॉल आहे ते ओळखेल. दर्शच्या हातामध्ये द्यायचा. हां, पिंक. हां, पिंक. दुसरा, दुसरा बॉल. ग्रीन आहे. आणि कोणता परत सेम दिला तरी चालेल, त्याचं तसं काही नाही की क्रमाने दिले म्हणजे तो ओळखेल असं काही नाही. आणि जर कोणाकडे आय कार्ड असेल तर आय कार्ड पण द्या. आय कार्ड आहे तुमच्यापैकी कोणाकडं? ऑरेंज आहे. आय कार्ड गळ्यातलं नाही आहे. आय त्यांच्याकडचा ना. हां,
बरं, हे आयकार्ड आपल्याला कोणाचं मिळालेलं आहे जरा बघून सांग बरं, वास घेऊन कोण काय नाव आहे त्या आयकार्डावर? शौनक. शौनक नावाचं आहे का? बरोबर. अजून कोणाचं आहे? हां हां, हा पण नीट वास घे. वैशाली. वैशाली मॅम. हां, अजून कोणाला बघायचं आहे? हां हां, हा बॉल कोणत्या रंगाचा आहे परत एकदा सांग. ग्रीन. ग्रीन आहे. आणि हे कार्ड बघा. हां चालेल. तल्हा. हां तल्हा. ओके, आणि हे पुस्तकाचं नाव काय आहे? लढे अंधश्रद्धेचे. बरोबर. आणि ही नोट कितीची रुपयाची आहे? ओळखली तर तुला मिळणार आहे नोट, है ना? 20 रुपये. 20 रुपये द्यायचे का मग त्याला? नाही नाही द्यायचे म्हणतो. हां हां, हा पेन कोणत्या रंगाचा आहे? कंपनीचं नाव पण सांगता येतं का बघ? रेनॉल्डचा पेन आहे. सगळ्यांनी जागर जा, टाळ्या वाजवा त्याच्यासाठी जोरात. हां, आणि ह्याच्याशिवाय अजून एक दुसरा आहे, सर्वांना दिसेल इथं. आपण खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये सतत प्रश्न विचारले जातात भूतांविषयी. तुमच्यापैकी खरोखर कोणी भूताचा अनुभव घेतला आहे का? भूत पाहिले असं कोणी आहे का तुमच्यापैकी? कोणाला भूताने झपाटलं होतं वगैरे असं काही आहे का? असेल तर सांगा. पण तरी पण भूताविषयीचं ज्ञान तुमचं जरा तपासूया आपण. आपल्याला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती मरते, है की नाही? वेगवेगळ्या कारणाने माणसं मरतात. आपल्याकडं काय सांगितलं जातं? एखादा माणूस मेला, पुण्यवान माणूस मेला तर कुठं जाईल? स्वर्गात जाईल. आणि पापी माणूस मेला तर कुठं जाईल? नरकात जाईल. आपण दिशा पण दाखवतो. आणि काही लोक असे असतात की ज्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेले असतात, है की नाही? आणि मग त्यांचे आत्मे काय होतात? भटकत राहतात. आणि एखादी बाई मेली, मुलगी मेली, तिच्या भूताला आपल्याकडे काय म्हटलं जातं? हडळ म्हटलं जातं, चुडेल म्हटलं जातं, डायन म्हटलं जातं. आणि पुरुषाचं भूत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? हां, त्याला पिशाच, खवीस, राक्षस असं म्हटलं जातं, है की नाही? आणि अजून काय सांगितलं जातं भूतांविषयी? भूतांचे दोन रंग असतात, एक काळा आणि पांढरा. आणि आपले जसे सण असतात दिवाळी, दसरा, होळी, पाडवा, भूतांचे दोन सण असतात, अमावस्या आणि पौर्णिमा. आणि भूतांना व्हेज आवडतं का नॉनव्हेज आवडतं? नॉनव्हेज आवडतं. आणि भूतांचे पाय कसे असतात? उलटे असतात. काहींनी करून पण दाखवले. आता कितवीला होता आपल्याला हा अभ्यासक्रम? नाही, पण आपल्याकडं 5 वर्षाचा मुलगा असो नाहीतर 85 वर्षाचा आजोबा असो, सर्वजण सांगतात भूताचे पाय उलटे असतात. खरं तर ह्या जगामध्ये कुठे भूत नसतं, पण मग भूताचे पाय आपण उलटे का सांगतो? आपली खोपडीच उलटी झालेली असती. आणि ते कसं होतं तो पण आपण प्रयोग पाहूया. तू ये इकडं. ब्रश. तुझं नाव काय? प्रथमेश. प्रथमेश, तू पाहिला होता हा कार्यक्रम ह्याच्या आधी कधी? नाही, पहिल्यांदाच पाहिला. कितवीला आहे तू प्रथमेश? 10वीला आहेस. आणि तू तरी इकडं आलास. प्रथमेशसाठी टाळ्या वाजवा. म्हणजे तुला घरच्यांनी पाठवलं, घरच्यांसाठी पण टाळ्या वाजवा. कारण की 10वीच्या मुलांना कोणी पाठवत नाही, तरी पण तू आलास. बरं, ठीक आहे, हरकत नाही. प्रथमेश, आपण एक प्रयोग करणार आहोत. तू भूताला घाबरतो का? नाही घाबरत. तर माझ्या हातात काय आहे? ब्रश आहे. कशाचा ब्रश आहे? प्लॅस्टिकचा आहे. कशासाठी वापरतो म्हटलं तर मग म्हणायचं कपडे धुण्यासाठी. आणि प्रथमेशचे आपल्याला कपडे धुवायचे नाहीत. प्रथमेश, तुझ्या पाठीवरून मी ब्रश फिरवणार. एकदा उजव्या बाजूने फिरवेल, एकदा डाव्या बाजूने फिरवेल. उजव्या बाजूने फिरवलं तू काय करायचं? उजवा हात पटकन वरती करायचा, पटकन खाली करायचा. डाव्या बाजूने फिरवला, डावा हात वरती करायचा, पटकन खाली करायचा. फक्त 1/2 मिनिट आपण प्रयोग करणार आहोत. उजवा हात कोणता आहे तुझा? लहानपणापासून तोच आहे. तुला आठवतं का तू ह्या दोरा बांधला तुला बघ हातामध्ये? कोणी बांधून दिला? मम्मीने बांधला. हां, काही वेळेला मुलं चुकायचे उजवा डावा, मग आई बांधून द्यायची, हा उजवा आहे लक्षात ठेव.
उलटे कामं करायची नाही, आहे ना? तू बांधलाय ना दोरा, बरं ठीक आहे, इथं उभा राहा. प्रथमेश, सगळ्यांना प्रथमेश दिसतोय का? आपण प्रथमेशचं तोंड इकडं करू. दिसतोय सर्वांना प्रथमेश? हां. प्रथमेश, तुझ्या पाठीवरून मी ब्रश फिरवणार, बरं का? ज्या बाजूनी ब्रश फिरल तो हात वरती करायचा, पटकन खाली करायचा. कळालं तुला? हां. पटकन खाली करायचा, कळालं? हां. आता डोळे बंद कर, फक्त अर्धा मिनिट आपण करणार आहोत. प्रथमेश एक हुशार मुलगा आहे असं आपण अर्धा मिनिट समजूया. हां. आणि कोणी मागं हसलं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हां, विनाकारण हसणारे कोण असतात? नाही माहिती त्याला, बरं ठीक आहे. प्रथमेश पटपट करायचा. हां, बस इकडे आहे प्रथमेश, या बाजूला. आता अंदाजे तुझ्या पाठीवरून किती वेळा मी ब्रश फिरवला? अंदाजे अंदाजे हां 25-30 वेळा अंदाजे, आहे की नाही? तू किती वेळा चुकला? तीनदा चुकला, मोजलं नाही, पण चुकलेलं तुला जाणवलं, आहे ना? काय झालं होतं? इकडं फिरवला ब्रश आणि तू तिकडं हातवरती केलं, आहे ना? आता हे सगळ्यांना मी विचारतो, ह्याच्या पाठीवरून मी किती वेळा ब्रश फिरवला? बघा, ज्यांनी नीट बघितलं नाही ना, मी ब्रश फिरवला ह्याच्या पाठीवरून किती वेळा फिरवला? हां, म्हणजे बघा, तुम्ही डोळे असून पण तुम्हाला कळालं नाही. मग ह्याचे डोळे बंद केले, ह्याला कळणार कसं काय? म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं, ह्या जगात भूत नसतं, ते काही खरं नाही बरं का. भूत असतं. कुठं असतं? हां, आपल्या डोक्यात. आणि आपल्या डोक्यात कोण टाकतं? कोण टाकतं आपल्या डोक्यामध्ये? हां, आपल्याच घरातली आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी, कोणीतरी सांगतं, प्रथमेश तिकडे जाऊ नको, तिकडे बागुल बो आहे, तिथं बोकाडी आहे, तुला धरून नेईल. आणि मग एकदा का ते डोक्यात आपली फाईल फिट झाली की तो किती पण मोठा झाला तरी ती फाईल काही निघत नाही. तसं एक फाईल याच्या डोक्यात मी टाकली होती, त्याच्या पाठीवरून ब्रश फिरवणार असं त्याला सूचना दिली आणि करून पण दाखवलं. नंतर काय केलं होतं तुला सांगतो प्रथमेश, मी असं सांगितलं तुला ब्रश फिरवणार, हां, आणि करून दोनदा करून दाखवलं, नंतर असं केलं. इकडं बघ, स्पर्शाच्या संवेदनेपेक्षा आवाजाची तीव्रताही जास्त होती. मग कधी अमावस्येच्या रात्री 12 वाजता प्रथमेशला त्या वडाच्या झाडाखालून जावं लागल आणि त्याला आजीने सांगितलं तिथं भूत आहे बरं का, मग राम 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 म्हणणार, हा तिथून चालणार. आणि मग अचानक त्याला काहीतरी एखादं पाखरं उडालं किंवा पांढरं कापड जरी हलताना दिसलं तरी हा भूतभूत म्हणून घरी येणार. तर आपल्या डोक्यामध्ये ते बसलेलं असतं, पण तरी जे भूत डोक्यात बसलेलं असतं ते उतरवण्याचे पण प्रयोग होतात. प्रथमेशसाठी जोरात टाळ्या वाजवा. आपण अजून दिसतो तू दाखवतो, हा हां, ह्याच्यात पण एक भूत आहे बरं का. आणि हे भूत इतकं आज्ञाधारक आहे, हा जे सांगाल ते ऐकतो त्याचं भूत. मी याला पुढे चालायला सांगितलं की हा दोरीवर न घसरतो आणि थांबायला लावलं की थांबतो. तर आता आपण बघूया, चल खाली थांब, चल थांब, चल. तर ह्याच्या मागचं कारण हे, कारण की हे दिसताना बाहेरची दोरी सरळ दिसते पण आतमध्ये एक काडी लावली त्याच्या आणि तिथं ती दोरी कर्व झाली आणि तिथं फ्रिक्शन तयार होऊन जेव्हा आपण ही दोरी ताणतो तेव्हा तिथं फ्रिक्शन वाढतो आणि तो स्टॉप होतो आणि जेव्हा लूज सोडतो तेव्हा तो फ्रिक्शन कमी होतो आणि तो घसरतो खाली. हां, मुख्य म्हणजे ही गोष्ट निर्जीव आहे, हे आपल्या सांगण्याने ऐकणार आहे का? नाही. आपण सजीवांना सांगतो ते लवकर ऐकत नाही, निर्जीव कधी ऐकतील का? नाही ऐकणार. पण बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी कोणी सूचना देतं आणि आपल्याला ते खरं वाटतं. आपल्याला बुवाबाजी लोक असे वेगवेगळ्या पद्धतीने फसवतात. आता तुम्ही सगळेजण शरीराने इथं आहात ह्याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही, पण जसे तुम्ही सगळेजण शरीराने इथं आहात तसे तुम्ही सगळेजण मनाने पण इथं आहात असं किती जणांना वाटतं? त्यांनी एकदा हातवरती करा बरं. हां, आता ज्यांनी हातवरती केलं त्यांना माझा प्रश्न कळाला नाही म्हणून हातवरती केला, आणि ज्यांनी हात खाली केलं त्यांना खरोखर कळालं माझा प्रश्न काय होता. कारण बाकीच्यांचं मनात होतं खरंच हे म्हटले अर्धा तास का अर्धा तास 5 वाजता तर मला गाडी पकडायची असं काहींच्या मनामध्ये चाललं आहे, अजून काहींच्या मनामध्ये अजून काही वेगवेगळं चाललं आहे, तिकडं जायला पाहिजे होतं, इकडं जायला पाहिजे होतं. मुद्दा हा आहे की आपल्याला आपल्या मनाचं सांगता येत नाही, इतरांच्या मनाचं सांगता येईल का? शक्य नाही ना. मी तुम्हाला प्रश्न असा विचारला होता, तुम्ही सर्वजणं शरीराने इथं आहात तसे तुम्ही सर्वजणं मनाने इथं आहात असं ज्यांना वाटतं त्यांनी हातवरती करा. आपल्या मुलाचं आपल्याला सांगता येत नाही त्याच्या मनात आत्ता काय चाललं आहे. हां,
सांगता येईल का? आणि तुम्ही सगळ्यांची खात्री देऊन हातवरती केले होते. तर मुद्दा हा आहे की आपल्या मनात काय चाललेलं आहे कोणालाही तसं काही सांगता येत नाही, पण एक मनाचा प्रयोग आपण करणार आहोत सर्वांसाठी. हां, तुम्ही सर्वांनी ह्याच्यात भाग घ्या. तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे ओळखण्याचा मी एक प्रयोग करणार आहे. हां, मी तुम्हाला काही सूचना देईन, तुम्ही त्या सूचना पाळायच्या. हां, आणि त्याच्यानंतर मग हा प्रयोग किती सक्सेस होईल तो आपल्या प्रयोग झाल्यावर कळेल. तर सगळ्यांनी सूचना तंतोतंत पाळायच्या आणि एकमेकांना काही सांगायचं नाही, आपल्या मनात करायचं. जोपर्यंत जमेल तोपर्यंत करा, नाही जमलं तर तिथंच थांबा, शेजाऱ्याला विचारू नका, अजून काही करू नका. कळालं? 2 पासून ते 10 पर्यंत, 2 पासून ते 10 पर्यंत कोणती पण एक संख्या मनामध्ये धरा. 2 पासून ते 10 पर्यंत एक संख्या मनामध्ये धरलेली आहे, त्या संख्येला 9 ह्या संख्येने गुणायचं, मल्टिप्लाय बाय 9. आता जो गुणाकार आलेला आहे आपला, तो 2 आकडी संख्या आहे, त्या 2 आकड्यांची आपसात बेरीज करायची, प्लस करायची. आता जी बेरीज आपली आहे त्या बेरजेतून 5 ही संख्या वजा करायची, -5. परत एकदा सांगतो, 2 पासून ते 10 पर्यंत एक संख्या मनात धरायला सांगितली, तिला 9 ह्या संख्येने गुणायला सांगितलं, गुणाकार 2 आकडी संख्या आहे, 2 आकड्यांची आपसात बेरीज करायला सांगितली, बेरजेतून 5 ही संख्या वजा करायला सांगितली. आता जी बाकी उरली, जर तुमची बाकी 1 उरली तर ए, 2 उरली तर बी, 3 उरली तर सी, 4 उरली तर डी, त्या क्रमांकाचा अल्फाबेट आपल्या मनात धरायचा. जी बाकी उरलेली आहे त्या क्रमांकाचा अल्फाबेट आपल्या मनात धरायचा. आता जो अल्फाबेट आपण मनात धरलेला आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणाऱ्या कोणत्याही एका देशाचं नाव मनात धरायचं, कंट्री. जो अल्फाबेट आपण मनात धरलेला आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणाऱ्या कोणत्याही एका देशाचं नाव मनात धरायचं. धरलं का? माझ्या मते काहींनी नक्कीच धरलं. आता देशाचं जे स्पेलिंग आहे त्याचा सर्वात शेवटचा अल्फाबेट आहे, स्पेलिंगमधला सर्वात शेवटचा अल्फाबेट आहे, त्या अल्फाबेटनी सुरू होणारा कोणता पण एक प्राणी मनात धरायचा, ॲनिमल. हां, आता जो प्राणी मनात धरलेला आहे त्याचं पण स्पेलिंगमध्ये सर्वात शेवटचं जे अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणारं कोणतं पण एक फळाचं नाव, फ्रूट, ते नाव मनात धरायचं. ओके, मला 2 जणांच्या तरी माना हल्लेल्या दिसल्या, म्हणजे तिथपर्यंत तरी आले, बाकीच्यांना जमलं नाही तर सोडा, जमल तितकं करूया आपण. हां, थांबा थांबा, अजून जे फ्रूट आपण मनात धरलेलं आहे त्याचा पण सर्व शेवटचा अल्फाबेट आहे, त्या अल्फाबेटनी सुरू होणारा कोणता पण एक पक्षी मनात धरायचा आणि ज्याचं होईल त्यांनी पटकन इथं यायचं. या या, जेवढे होतील तेवढे सगळे या. हां, कोणी कोणाला सांगायचं नाही, इकडे एका बाजूला थांबा. वा 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 वा, आणि सर्वांसाठी जोरात टाळ्या वाजवा. हे खूप चांगली संख्या आहे. आता मला उलट प्रश्न पडला, कोणापासून मी सुरुवात करावी? नमदे, हा सरकारात पुढं मला दिसतो, तुझं नाव काय? अवनीश. अवनीश, तुझी माझी काही ओळख आहे, मैत्री आहे? तू मला बाहेर भेटला, मी तुला पटवलं काहीतरी, तू इथं यायचंय सांगायचं आहे असं काहीही नाही. हां, तू काय मनात धरायचं, तुला तू पूर्ण स्वातंत्र्य होतं, मी तुझा देश तुझ्या कानात सांगतो, जर बरोबर असेल तर हातवरती करायचा, हातवरती कर, देश तुझा बरोबर आहे. हां, आता प्राणी सांगतो, प्राणी पण बरोबर सांगितला, तुझं फ्रूट सांगतो आणि तुझा पक्षी सांगतो, मग तू माझ्या पाया पडला पाहिजे एवढ्या. अरे नाही, हा हुशार मुलगा आहे, बस जागा. अर्थात नाही नाही, तुमचं पण सांगू शकतो, तुमचं नाव काय? वल्लभी. हां, वल्लभी. वल्लभी का पल्लवी? पल्लवी. वल्लभी. वल्लभी, अरे वा, पहिल्यांदा नाव ऐकलं. मग तुमची माझी ओळख आहे का? आपण इन्स्टाला मित्र आहोत का? नाही आहोत, पण तुम्हाला मी काही फोर्स केला नाही, तुम्ही तुमच्या मनाने सगळ्या गोष्टी धरल्या. तुमचा पक्षी मी सांगतो, हातवरती करा. आता पक्षी सांगितलं म्हणजे मला बाकीचं सगळंच माहिती असलं पाहिजे, आहे की नाही? तुम्हाला आश्चर्य वाटलं का नाही? वाटलं? तुमच्या चेहऱ्यावर दिसलं नाही मला. बरं, पण ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ज्यांचा पक्षी ईगल नाही आहे त्यांनी जावा तिथं. अरे तू गेला होय, तुझं पण ईगल नाही आहे, मग कोणता पक्षी आहे? हां, इमू. अरे ठीक आहे ठीक आहे, इमूसाठी पण टाळ्या वाजवा.
असं. आणि असं कोण आहे का ज्याचा देश आणि प्राणी आला आणि पुढचं थांबलं? देश आणि प्राणी आला आणि पुढचं थांबलं, आहे ना? तुमचा पक्षी कांगारू होता? नाही नाही, प्राणी. मग काय देश धरला होता? हां, ह्यांचं गणितच कच्चं आहे. बरं, तुमच्या सगळ्यांचा देश डेन्मार्क होता, प्राणी कांगारू होता, फ्रूट ऑरेंज होतं, आणि ईगल आणि इमूमध्ये थोडा फरक आहे. इमूसाठी पण टाळ्या वाजवा, बाकीचे सगळे ईगल आहेत. आणि तुम्ही इकडे या, तुम्ही बाकीचे सगळे बसा. मुद्दा हा आहे की ही एक ट्रिक आहे मनातलं ओळखण्याची. पण हां हां, काय नाव? प्रभ सिमरत. प्रभ सिमरत. हां, कौन से स्टँडर्ड में हो? क्या क्या किया है? 11th. 11th में हो? हाँ. आपका मैथ्स शुरू से वीक है क्या? नहीं. अच्छा, लेकिन मेरे को लगता है क्योंकि मैं भविष्य भी बताता हूँ लोगों का. अच्छा, आपका मैथ्स इतना वीक है, अगर मैं 5th स्टैंडर्ड का मैथ्स आपको पूछूंगा तो आप गलत जवाब दोगे. अच्छा अच्छा, क्या हाँ बोलो या नहीं ना बोलो? नहीं. नहीं तो मैं सबके सामने आपको एक सवाल पूछता हूँ. 100 रुपीज़ है. 100 रुपीज़ हम दोनों में बांट लेने हैं. मैं आपका सीनियर हूँ, आपसे एज में ही बड़ा हूँ, इसलिए मुझे आपसे 10 रुपये ज़्यादा चाहिए. आपको कितना, मुझे कितना? आपको 60, मुझे 40. जोर से बोलो. 60 इनको, 40 मुझे. कितने रुपए ज़्यादा चाहिए आपसे? 10. हाँ, अब 60 और 40 में कितना फ़र्क है, सबको बोलो. 20. हाँ, आपको शुरू एनआईए का भूतानी झपट ले लें, भूत का साया है आपके ऊपर, वो उतरना पड़ेगा. इसके लिए क्या करेंगे हम, ये देखो इसके अंदर कुछ मैग्नेट लगाया है क्या, देख लेना. नहीं नहीं है. हाँ, ये क्या है? चावल. चावल है, इसमें बिना गिराए डाल देना. डालो इसमें. ऐसे कैसे डालोगे? घर में कुछ काम करते हो? नहीं, मम्मी तो बोलती ही नहीं होगी, क्योंकि मम्मी को डबल काम करना पड़ता है. सच में है ना? हाँ, ये रखो यहाँ, इसमें से ऐसे डालना है. आपका जन्म कौन से गांव में हुआ था? इधर पुणे में. पुणे में एरिया? रामटेकड़ी. रामटेकड़ी में. तो क्या हुआ, बचपन में आप 4th स्टैंडर्ड में थे ना, तो आप बहुत शरारती थे. अच्छा. अच्छा नहीं, हाँ क्या ना? नहीं, 4th स्टैंडर्ड में नहीं. फिर किसी स्टैंडर्ड में नहीं? शरारती नहीं थे ऐसे आपको? हाँ. आपको भूलने की बीमारी है थोड़ी थोड़ी, जैसे माँ 4 बातें बोलती है, आप एक बात भूल जाते हो. नहीं नहीं तो मैं फ़ोन करूँगा आपके मम्मी को कर और कन्फर्म कर लूँगा. कर लो. कर लो. हाँ. अच्छा, काही लोकांना आपण विसरतो हे पण विसरून जातात. अभी मॅथ्स वीक नाही आहे ऐसा आपने बोला, लेकिन प्रूव हुआ ना. जैसे आपका जनरल नॉलेज भी खराब है. कैसे? मैं प्रूव करूँगा, आप बोलो नहीं. नहीं. हाँ, कौन से मंथ में 28 डेज होते हैं? हर मंथ में. हाँ, अरे ताली बजाओ इसके लिए. हाँ, इसका जनरल नॉलेज आई है ठीक है, लेकिन आपको बरोबर एक भूत ने पकड़ा है. अच्छा. हाँ, ये क्या है मेरे हाथ में? माझ्या हातात काय दिसतंय तुम्हाला सगळ्यांना? त्रिशूळ आहे. कोणाचा? आपका. हाँ, अरे शंकर महादेव मेरा है, मिलिंद देशमुख. अभी इसको बंद करेंगे. हाँ, जो भूत ने पकड़ा है ना, फिर आपका मैथ ठीक हो जाएगा. चल, क्या नाम बताया था? प्रभ सिमरत. प्रभ? हाँ. सिमरन? सिमरत. सिमरज. आपका नाम भी हार्ड है, वो भूत ने कैसे पकड़ा आपको मालूम नहीं. ठीक है, ट्राई करेंगे. चलो छोड़, क्या चाहिए? मुर्गा मांग रहा है एक. आप नॉनवेज खाते हो? हाँ. खाते हो ना? हाँ. तंदूर ज़्यादा खाते हो बोला, ये भूत बोल रहे. ज़्यादा तो नहीं. नहीं, फिर इसको मिलता नहीं है, इसलिए प्रॉब्लम हुआ है. एक तंदूर मुर्गा देना पड़ेगा. अच्छा. प्रोग्राम ख़त्म होने के बाद एक तंदूर मुर्गा देना है. हाँ, ओके. अब ट्राई करेंगे, अगर इसके अंदर
भूत बंद हो जाएगा तो मैं जब ये उठाऊंगा तब ये चावल पूरे ऊपर आएंगे, चावल नहीं ये लोटा भी ऊपर आएगा, शायद टेबल भी आएगा, देखेंगे। अब क्या करो, इसको बीच में से धीरे से पकड़ो और थोड़ा ऊपर उठाओ, हाँ उठाओ ऊपर उठाओ और हाँ धीरे से नीचे रख दो। देखो अभी आपका सर हल्का हुआ है? नहीं हुआ। चलो इसके लिए ताली बजाओ। बैठ पण हा प्रयोग तुम्ही पण करू शकता, सोपा प्रयोग आहे, याच्यामध्ये काही नाही लागत। एक साधा तांब्या घेतलेला आहे, असाच पाहिजे असं काही नाही, स्टीलचा घेतला तरी चालेल। आणि तांदूळ कोणाच्या घरी नाही त्याने हातवरती करा, आई मारल तुला। हां तांदूळ सगळ्यांकडे असतात, तुम्ही म्हणा आमच्या घरी त्रिशूळ नाही आहे, मान्य आहे मला, पण ही गोष्ट सगळ्यांच्या घरी असते। काय हां हां स्क्रूड्रायव्हर आपल्याला लागतो ना, टेबलचा ढिल्ला झाला तर इथला नाही। आणि असं केल्यावर आतमध्ये हवा सगळी बाहेर आली आणि नंतर मग एका सरळ रेषेमध्ये आपण त्रिशूळ रोवला, हे तांदळाने ह्याला पकडला वरती, है की नाही? आपल्या सर्वांना माहिती वरून वस्तू सोडली तर खाली पडते, है की नाही? आपण सगळेजण विज्ञान शिकलेलो आहे, है की नाही? सफरचंद खाली पडलं कोणी शोधलं? जोरात सांगा। न्यूटन नाही, सफरचंद नाही शोधलं, हो गुरुत्वाकर्षण शोधलं। काय शोधलं? आपण सफरचंद शोधलं असतं, हां आणि ते पण पडलं तर फक्त बघितलं असतं, कोणी दुसरं तर बघत नाही ना, आणि उचललं असतं। न्यूटनला प्रश्न पडला ते खालीच का पडलं, हां असे प्रश्न शास्त्रज्ञांना पडतात आणि मग एवढे शोध लागतात। ठीक आहे, आता खरं तर ह्या गोष्टी ज्या काही दाखवायच्या त्या आपल्याला एक वेळेचं लिमिट आहे, अजून पण आपण काही बरेच प्रयोग आहेत, पण मुद्दा हा आहे की आपण एकदा लक्षात हे घेतलं पाहिजे ह्या जगामध्ये काही चमत्कार, मग कोणी किती भविष्य सांगू द्या, नंदीबैलवाला आला किंवा आपण एखाद्या जत्रेत गेलो आणि तिथं पन्नालाल नावाचं गाढव होतं आणि त्या गाढवाला विचारलं हां कोणती बाई नवऱ्याच्या खिशातून पैसे काढते। आता पूर्वी हे चालायचं बरं का, आता सगळ्यांकडे पेटीएम आहे, नवरा खिशात पैसेच ठेवत नाही, बायको काय काढेल। मुद्दा हा आहे की अशा पद्धतीचे ठराविक भविष्य सांगितले जातात की बाई तुम्ही मरमर काम करता पण सासरच्या लोकांना काढीचं कौतुक नाही, है ना? शूटिंग करणाऱ्या बाईंना माहिती आहे, बरोबर आहे, प्रत्येक बाईला बरं पण वाटतं खरं पण वाटतं। किंवा बरेच लोक तुम्ही दुसऱ्यांसाठी खूप करता पण तुमच्यावर वेळ येते तेव्हा कोणी तुम्हाला मदत करत नाही, सर तुमचे तर नातेवाईक तुमच्या वाईटावर आहेत काही काही, खरं आहे का नाही खरं सांगा? ते हसले म्हटलं त्यांच्या चेहऱ्यापुढं लगेच दिसले पण काही नातेवाईक। तर मुद्दा हा आहे की असे ठराविक गोष्टी भव्य, किंवा 2 वर्षापूर्वी तुमच्या घरावर मोठं संकट येऊन गेलं, आता कोरोना काळात तर सगळ्या घरांवर संकट आले होते, पण मुद्दा आहे की अशा ठराविक गोष्टी लोक सांगतात आणि आपल्याला फसवतात। खरं तर ह्या जगामध्ये कधी चमत्कार घडले नव्हते, घडत नाही, घडणार पण नाही। वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या 4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा। 1, प्रत्येक कार्यामागं कारण असतं, म्हणजे आज सायन्स डे आहे, सायन्स डे आजच का आहे ह्याच्यामागं पण कारण आहे, है ना? हां यांनी आज फंक्शन एवढं सगळं माझं व्याख्यान ठेवलं, हे कार्य घडलं ह्याच्यामागं पण काहीतरी कारण आहे। प्रत्येक कार्याच्या मागं कारण असतं, 1। 2, ते कारण मानवी बुद्धीला कळू शकतो, म्हणजे कोणाला कळू शकतो? तुम्हाला आम्हाला कळू शकतो। आणि 3, सर्वच कारणे समजतील असं नाही, आज देखील विज्ञानाला बरीच कारणं माहीत नाहीत की अमुक गोष्ट कशी होती का होती, म्हणजे जसं आता तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो पण असं एखाद्या निर्व्यसनी माणसाला पण कॅन्सर होतो आणि मग व्यसनी माणूस सगळ्यांना सांगत सुटतो की बघा त्याला कॅन्सर झाला, पण लक्षात घ्या व्यसनी माणसाला कॅन्सर होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे निर्व्यसनी माणसाला होण्याचं प्रमाण, पण त्याला का झाला हे आज जरी कळलं नाही तर उद्या कळू शकतो। त्याची पद्धत आहे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रयोग, प्रचिती, आणि ती प्रचिती वारंवार यावी लागते, असं नाही एकदाच मला आली नंतर कोणालाच नाही आली त्याला प्रचिती नाही म्हणत, तर अशा पद्धतीने। आणि यथार्थ ज्ञानप्राप्तीचा मानवाला लाभलेला खराखुरा एकमेव हाच मार्ग आहे, ह्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही। झाडाखाली झोपलो, ज्ञान झालं, पुस्तक उशाखाली ठेवलं, मला पण लहानपणी वाटायचं पुस्तक जाळायचं त्याचं राग करायचे मधाबरोबर साठायचे म्हणजे सगळं ज्ञान आपल्याला होईल, तर असं काही होत नसतं, आपल्याला अभ्यास करावा लागतो, वाचन करावं लागतं। ह्या विषयाला धरून जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील तर जरूर विचारा। खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करणं हे
स्वयंविकासाचं काम आहे. ह्याच्यासाठी तुम्ही वेगळी काही लढाई करायची गरज नाही आहे. पण आपण काय करायला पाहिजे, सर्वप्रथम तर लक्षात घ्या, खरं तर आम्ही तीन चार गोष्टी एक सांगत असतो. माझी थोडी ओळख तुम्हाला सांगायची राहिली. माझं नाव मिलिंद देशमुख, माझं नाव 2 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले. आता खरं तर आता आपण ती क्लिप आणली नाही पण तुम्हाला दाखवली असती. तर काय केलं होतं, मी डोक्यावर 1/2 लिटर दुधाची बाटली ठेवून हात न लावता न पाडता पुण्यापासून तर लोणावळ्यापर्यंत पायी चालत गेलो होतो. कधी चालत गेलो होतो, 22 मार्च 1990 साली. 90 साली. आणि तेव्हा देखील अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या प्रचारासाठीच केलं होतं. एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. जिद्द चिकाटी आत्मविश्वास असेल तर माणूस काय करू शकतो हे दाखवून देण्यासाठी मी हे चाललो होतो. आणि एवढं अंतर चालल्यावर माझं नाव गिनीज बुकमध्ये आलं. त्यावेळेला मी बजाज ऑटोमध्ये एक टेम्पररी कामगार होतो आणि स्वतः राहुल कुमार बजाज यांनी मला परमनंट केलं. आणि त्यांना मी म्हटलं होतं, तुम्ही मला जर परमनंट केलं तर मी पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखवलं. आणि त्यांनी मला परमनंट केलं आणि पुन्हा एकदा मी निगडी प्राधिकरण इथं 93 साली अशाच पद्धतीने डोक्यावर दुधाची बाटली ठेवून सलग 104.2 किलोमीटर चाललो. आणि त्याला लागला होता वेळ 21 तास नॉनस्टॉप विदाऊट रेस्ट ब्रेक. दोन्ही गोष्टीची एंट्री आहे गिनीज बुकमध्ये. मुद्दा हा आहे की चिकाटी पाहिजे, जिद्द पाहिजे. हां, म्हणजे ते जे 93 साली केलेलं रेकॉर्ड आहे त्याला देखील आज 31 वर्ष झाले जवळपास. हां, तुम्हाला माझ्याकडे बघून वाटेल माझं आता 60 वय आहे, पण रोज मी 5 किलोमीटर चालतो. हां, त्याच्यामुळं सगळ्यांनी व्यायाम करायला पाहिजे. फिजिकल फिटनेस सारखी जगात दुसरी प्रॉपर्टी नाही. तुम्ही म्हणाल बायकांनी व्यायाम करायची गरज असते का, सगळ्यांनी गरज असते. आणि व्यायाम किती दिवस करायचा आहे, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच करायचा आहे, नंतर कोणी आग्रह करणार नाही. आणि जसा शरीराला व्यायामाची गरज आहे तसाच आपल्या मनाला देखील व्यायामाची गरज आहे. आणि आपलं मन कुठं असतं, आपलं मन असतं मेंदूमध्ये, है ना. आणि मेंदूचा व्यायाम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, मेंदूचा व्यायाम म्हणजे काय, हा, विचार करायचा, वाचन करायचं. जितकं जास्तीत जास्त वाचन कराल तितकं तुमच्या मेंदूला व्यायाम होईल. शेवटी आपण एक कॉम्प्युटर आणला नवीन आणि त्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही, नवीन काहीतरी आपण सॉफ्टवेअर घेतो ना वेगवेगळे, जसे मोबाईलमध्ये ॲप टाकतो आणि मग त्या पद्धतीचे आपल्याला काम करता येतो, है की नाही. तशाच पद्धतीने आपल्या मेंदूला देखील वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज, आपण इनपुट दिलं तर आउटपुट येणार, इनपुटच नसेल तर आउटपुट येईल का, तर त्याच्यासाठी वाचन करा. आणि तिसरी गोष्ट जी करू नका ती आम्ही सांगतो, ती म्हणजे व्यसन. तर व्यसनापासून दूर राहा. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय दारू तंबाखू सिगरेट बिडी असं काही पित नाही किंवा ड्रग पण घेत नाही. मुद्दा हा आहे की मोबाईलचं पण आता एक इतकं व्यसन झालेलं आहे. आणि काही लोक कौतुकाने सांगतात, आमचा 2 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला नेट बंद केलं तो कळतो आणि रडतो. अरे कौतुक नाही, तो ॲडिक्ट झाला आहे, त्याला थांबवा. हां, त्याला मोबाईलपासून दूर राखा, त्याच्याशी गप्पा मारा, त्याच्याशी बोला, त्याच्याशी अजून काहीतरी करा, त्याला निसर्गात फिरायला न्या. असं आपण पण करायला पाहिजे. मोबाईलचा वापर कमी करा, नाही तर तोंडावर मोबाईल पडतो आणि मग आपल्याला जाग येते. असं करू नका. कानाला हेडफोन लावून झोपू नका, मोबाईल जवळ ठेवून झोपू नका, मोबाईल लांब ठेवा. तर अशा सगळ्या गोष्टी करा. धन्यवाद. तरी पण आपण एक शेवटचा प्रश्न. हां, सगळेजण बसलेले आहात, बुवा बाबांच्या दरबारात खूप लोकं असतात आणि लोकं म्हणतात की का फसतात लोकं आपल्याला कळत नाही. तर शेवटचा 1-2 मिनिटाचा चालेल, ओके. तर आता आपण असं समजा मी पण एक बाबाच आहे, तुम्ही माझ्या दरबारात बसलेले सगळे भक्त आहात. पहिलं एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. आता मी हे सगळं तुम्हाला सांगितलं बुवा बाबा कसे फसवतात, तर एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही ह्याच्या पुढं कोणत्याही बुवा बाबा मांत्रिक तांत्रिकाकडे गेला तर फसाल का, जोरात सांगा. प्रश्न कळाला नाही परत, एवढं सगळं आत्ता दिलं, जाणार नाही आम्ही, जाणार नाही हे उत्तर आधी पाहिजे होतं ना. आम्ही फसणार नाही म्हणजे आम्ही जाणार. पण काही लोक म्हणतील काय, बाबा कसा फसवतो ते बघायला आम्ही जाऊ. हां, असे हुशार आहेत मागं बसलेले. पण ठीक आहे, सगळेजण ताट बसा 1 मिनिटासाठी, सगळ्यांची परीक्षा होईल. सगळेजण ताट बसलेले आहेत, सगळ्यांना माझा आवाज कळतो आहे. हां, मी जे बोलल लक्षपूर्वक ऐकायचं आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी कृती करायची आहे. आणि किती पास आणि किती नापास आपल्याला लगेच कळेल. हां, कॅमेरा त्या बाजूला राहू द्या म्हणजे आपल्याला पास नापास पण कळाली पाहिजे सगळ्यांना. हं, ठीक आहे. सगळेजण ताट बसलेले, सगळ्यांना माझा आवाज ऐकायला येतो. सगळ्यांनी उजवा हात वरती करायचं, सगळ्यांनी करायचं उजवा हात ताट वरती करायचं. सगळ्यांनी पेपर द्यायचा आहे म्हणजे परीक्षा द्यायची. हां, उजवा हात वरती केलेलं आहे ताट. आता अंगठ्याच्या शेजारचं एवढं एक बोट उघडं ठेवायचं, सगळे बोटं बंद करायचे. एवढं एक बोट उघडं आहे, सगळे बोटं बंद आहे.
मी जे सांगतो आहे लक्षपूर्वक ऐकायचं त्याप्रमाणे कृती करायची. आता एक महत्त्वाची सूचना देणार, कोणती पण एक इच्छा, जी इच्छा तुम्हाला असं वाटतं ही इच्छा माझी लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे अशी एक इच्छा मनामध्ये धरा. ताट हातवरती केलेलं आहे, मनामध्ये इच्छा धरलेली आहे, आपल्या इच्छेवर पण लक्ष केंद्रित करा. मी सांगतो आहे त्याप्रमाणे कृती करायची. तर घड्याळाचा काटा जसा फिरतो आपल्याला माहिती आहे, क्लॉकवाईज, डोळे उघडेच ठेवा, डोळे बंद करू नका, क्लॉकवाईज जसा फिरतो तसं आपलं बोट हळूहळू हवेत फिरवायचं. हळू फिरवा, हळू फिरवा, मनामध्ये इच्छा धरलेली हळू फिरवा. हात खाली घ्यायचा, बोट गालावरती ठेवायचं, एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं. डावी तुम्हाला सांगा, ह्याला गाल म्हणतात का हो? ह्याला हनवटी म्हणतात. हनवटी गाल याला म्हणतात. बाबाच्या दरबारात गेला, गाल कुठला, हनवटी कुठली काही कळत नाही. समोर तो मेंढू खड्ड्यात गेलं की मागचं मेंढू खड्ड्यात जातं. धन्यवाद. धन्यवाद मिलिंद सर. हां, बॉल याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना तुम्हाला. अच्छा अच्छा, हां हां, मिड ब्रेन ॲक्टिवेशनच्या नावाखाली लोकांना जे फसवलं गेलं, खरं तर अमिताभ बच्चनच्या शोमध्ये पण एक असं मुलीने करून दाखवलं, तेव्हा वास घेत नाही ते, इथून इथून दिसतं. हां, मग त्याच्यामुळं आय कार्ड देखील वाचता आले. त्याच्या त्याच्यासाठी वेगळं काही केलेलं नव्हतं. मुद्दा हा आहे की आपल्याला असं वाटतं की वासाने पण दिसू शकतो. कसं दिसेल? नाकाने दिसणार आहे का, त्वचेने दिसणार आहे का? नाही दिसणार. इथं जेव्हा तो प्रयोग झाला होता मिड ब्रेन ॲक्टिवेशनचा, मी त्यांना म्हणतो डोळ्याला पट्टी बांधू नका, मी सगळी लाईट बंद करतो, अंधारात वाचायला द्या. एकालाही अंधारात वाचता आलं नाही. पण मुद्दा हां, मुद्दा हा आहे की फसवणारे लोक आहेत आणि लोकांना ते खरं वाटतं. म्हणजे डॉक्टरांनी आपल्या मुलांना पाठवलं, काय नाही हो, 15,000 तर द्यायचे आहेत, 12,000 तर द्यायचे आहेत, आणि ते माझ्या ओळखीचे, त्यांनी 7,500 घेतले, दोन्ही मुलांना पाठवलं मी. आणि मुलं येऊन घरी वडिलांना फसवतायत की नाही नाही मला बंद असलं तरी दिसतं, तो वाचतो तिथूनच, पण त्याला सांगितलेलं असतं. जसं जादूगार सांगतो, कोणालाही सांगायचं नाही जादू, तो मुलगा आईवडिलांना पण सांगत नाही काय जादू केली. मुद्दा आहे की त्याच्यातून मुलांना आपण काय ज्ञान, आपलं काय मूल्य देतो ते महत्त्वाचं आहे. हे चुकीचं मूल्य देतात म्हणून आमचा विरोध होता. धन्यवाद. वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. म्हणजे माझ्या लहानपणी जादूगार रघुवीरांचा प्रयोग झाला होता. त्यांनी कणिक घेतली होती, पीठ असतं ना, पीठ, पीठ मळलेलं, आधी कापूस ठेवला, त्याच्यावर पीठ ठेवलं. आता पीठातून पलीकडचं दिसणं शक्य आहे का? मग त्याच्यावर पट्टी बांधली, मग त्याच्यावर एक बुरखा बांधला आणि त्यांनी ती चालवली मोटरसायकल. खरं तर माझ्या लहानपणी पण मी सायकल चालवण्याचा प्रयत्न केला, पण पट्टी बिट्टी कुठून आणायची, मी डोळे बंद करून सायकल चालवली आणि नंतर सायकल खड्ड्यात आणि मी पण खड्ड्यात. पण मी कोणाला सांगितलं नाही घरच्यांना काय झालं म्हणून. ते सगळे मला म्हणायचे की ह्याला भूतांनी झपाटलं होतं. मी पण म्हटलं बहुतेक भूतांनी झपाटलं, कारण मी सांगितलं डोळ्याला, डोळे बंद करून सायकल चालवली तर मार बसला असता. मुद्दा हा आहे की अशा काही गोष्टी घडतात आपल्यात. मुद्दा आहे हे जादूचे ट्रिक्स आहेत. तुम्ही जरी यूट्यूबला गेला तर अशा खूप ट्रिक्स तुम्हाला एक्सपोज केलेल्या पण सापडतील. ह्या जगात कुठेही जादू होत नाही. हवेत हात फिरून सोन्याची साखळी काढतो, त्याला म्हणा कलिंगड काढ ना बाबा, हां सायकल काढ, एखादा लॅपटॉप काढून दाखव, जी गोष्ट हातात मुठीमध्ये मावू शकते तीच काढतो, त्याच्यापेक्षा मुठी काढत नाही. मुद्दा हा आहे की तुम्ही माझी समजा एजंट आहात तर मी तुम्हाला करायला लावलं आणि तुम्हाला काय माहिती, किंवा यूट्यूबला असे व्हिडिओ आहे की माणूस हवेत उडतोय आणि सगळे चकित होऊन बघतायत, ते चकित होणारे त्याचेच लोक असतात. पण बाकीच्यांना काय माहिती, हे त्याचेच लोक आश्चर्याने बघतायत, त्यांना फक्त सांगितलं ॲक्टिंग करायची असते, तर असे करतात ॲक्टिंग. मुद्दा आहे की असं काहीही घडत नसतं. एवढं सोपं जर असतं सोनं तयार करणं, हवेत उडणं, अजून काही अदृश्य होणं, तर मग काय सोपं झालं असतं काम. किंवा करणी करून एखाद्याला मारणं, डॉक्टर दाभोळकरांचा खून पण त्यांनी असा मंत्र मारून नाही केला, गोळी मारली है की नाही. मंत्राने जर माणसं मेली असती तर मग आपण त्यांना बाउंड्रीवर ठेवलं असतं मंत्र मारायला, है की नाही. आपल्या कशाला संरक्षणावर खर्च केला असता. हां लक्षात घ्या, काही हजार वर्षाची त्यांच्यावर पगडा आहे. आता बाईच्या अंगात का येतो आणि ठराविक बायकांच्याच अंगात का येतो? मुद्दा हा आहे की आपल्याला सगळ्यांना ताण आहे,
म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये एकदा पण ताण आलेला नाही असं कोणी आहे का तुमच्यामध्ये? हातवरती करा बरं. हां, किती खोटं बोलतोस, आत्ताच ताण आला तुला हातवरती करताना. ताण येत नाही असं कोणी नसतं, फक्त आपण ताण किती घ्यायचा ते पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि कोणत्या गोष्टीचा ताण नसतो हे सांगणं खोटं बोलतो तो माणूस. नुसता मोबाईल काढून घ्या त्याचा एकदा, बघा त्याचे किती त्याला टेन्शन येईल. तर काही पण नुसतं असे कितीतरी गोष्टीचे ताण असतात. तर ह्या बायकांना जेव्हा ताण येतात की नवरा छळत असतो, सासू त्रास देत असती, किंवा मूल नसतं, मग त्यावेळेला ती बाई अंगात आणते आणि त्यावेळेला तिला सगळेजणं जरा थोडं रिस्पेक्ट देतात, मग तिला बरं वाटतं, मग ती अंगात आणायला. दोन प्रकारचं असतं, ढोंगाचं पण असतं आणि दुसरं मानसिक आजाराचं पण असतं. पण लक्षात घ्या, मनोरुग्ण माणसाला देखील हसू नका कोणाकडे. जर तुम्हाला आजूबाजूला कोणी मनोरुग्ण दिसला तर त्याला भावनिक प्रथमोपचार द्या. भावनिक प्रथमोपचार म्हणजे काही करायचं नसतं, त्याचं ऐकून घ्यायचं असतं. त्याच्याशी बोला, तो बडबड जरी करत असेल आपल्याला, अरे नाही डोकं उठवतो राव तो पूर्ण, पण तो उठवतो म्हणजे त्याला प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याच्याशी संवाद करा. अशी व्यक्ती जर दिसली तर जरूर संवाद करा, आणि खूप जास्त वाटलं तर त्याला सायकॅट्रिस्टकडे पाठवा. कोणत्याही मांत्रिकाकडे नेऊ नका, बुवा बाबाकडे नेऊ नका. थँक्यू.